हाय फ्रेंड्स, नमस्ते। मी निकिता मनोज कुमार पाटील, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काळा बटाटा ची सुकी भाजी कशी करायची पाहणार आहोत। एकदम टेस्टी आहे, तर चला मराठवाडा स्पेशल काळा बटाट्याची भाजी बघूया आपण। हा आहे बटाटाची साल काढून छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। हा आहे मीडियम कांदा कट करून घेतलेला आहे मी। आणि आता कढई ठेवायची आहे गॅसवर, आणि त्यात आपण आता 2 चमचे तेल टाकणार आहोत। ह्या पळीने मी 2 पळी तेल टाकलेले आहे, कारण आपण सुक्की भाजी करणार आहोत। कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला, आणि लाईक व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर चला आज आपण, म्हणजे मी तुम्हाला काळा बटाटा का म्हणते हे तुम्हाला कळेलच पुढे, तर त्यात आपण जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा टाकून घेऊया। तुमचे जर 4 बटाटे असतील तर हाफ हाफ टीस्पून टाका, आणि जर 1-8 ते 9 म्हणजे 10-12 माणसाचं करायचं असेल तर 1-1 चमचा जिरे मोहरी टाका। त्यात आता आपण कांदा टाकणार आहोत, आणि तुमच्याकडे कढीपत्ता अवेलेबल असेल तर टाका। आता सध्या माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकला नाही आहे। तर आपण आता कांदा टाकलेला आहे, त्यात थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कांदा लाल व्हायला लवकर मदत होईल शिजायला। आणि यात मी आता लसणाची पेस्ट टाकलेली आहे, आणि थोडा आपण खोबरं म्हणजे भाजून बारीक केलेलं आहे ते आपण यात टाकणार आहोत। खूप छान, म्हणजे खोबऱ्याचा पण खूप मस्त स्वाद येतो। तुम्ही बघा, चुलीत भाजलेलं खोबर होतं ते, आणि हे काळं खोबर झालेलं, आणि आपली कारळाची चटणी, त्यालाच छोटं सूर्यफूल म्हणतात बघा ते। आता यात आपण हळद, लाल तिखट, काळं तिखट, तुमच्या चवीनुसार तिखट व सवयीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीत, आणि आपला कट केलेला बटाटा टाकायचा आहे। तेलात बटाटा हलवला ना 5 मिनिट, म्हणजे 3 मिनिट तरी तो झाकून वाफवून द्यायचा आहे। आता हा आपला बटाटा छान वाफलेला आहे, त्यात आपण आता 1 वाटी, म्हणजे आता हे चांगलं तुम्हाला किती छान असं पण तुम्ही खाऊ शकता याला। आता यात आपण 2 चमचे शेंगदाणा कूट टाकणार आहोत, आणि याला मी काळा बटाटा का नाव दिलं तर यात कारळाचं कूट टाकलेलं आहे म्हणून काळा कूट बटाटा असं आपण कोणकोणीकडे म्हणतो। तर चला आपण हे बघा तुम्ही, आता तुम्ही म्हणजे आपलं कारळाचं कूट टाकल्यामुळं किती छान भाजीला रंग पण येतो आणि चवीला अप्रतिम लागते ही, तुम्ही नक्की ट्राय करा। आता यात आपण 1 वाटी पाणी घालून झाकून ठेवायचं आहे, कारण बटाटा पूर्ण लुसलुशीत शिजावा म्हणून आपण 1 वाटी पाणी घालून व्यवस्थित हलवायचं आहे, आणि वरती कोथिंबीर घालून आपण याला 1-5 मिनटं मंद आचेवर शिजवायचं आहे बटाट्याला। तुम्ही बघत असाल तर छान शिजलेलं आहे, असं थोडकं खालीवरी करूया, कारण शेंगदाण्याचं कूट आणि काळ्या म्हणजे कारळाचं कूट खाली जाऊन बसतं म्हणून मध्ये एकदा ओपन करून खालीवर करायचं, आणि मीठ तिखट तुमचं कसं आहे बघून आणखीन आपण याला झाकून मस्त ठेवून द्यायचं आहे। हे सुक्की बटाटा इतका छान लागतो बघा, शिजलेला आहे इतका छान लागतो चवीला खायला, आणि मुलांना तर कधी कधी तर हा नुसताच खावंच वाटते बघा। आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघत असाल तर एकदम चवीला मस्त लागतो, तर नक्की ट्राय करा, आणि कशी लागली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अशा छान छान म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलवरती तुम्ही येत राहता, याबद्दल मनापासून धन्यवाद। व अशा तुम्ही बघा मेनू, माझा आजचा मेनू किती छान तयार झालेला आहे। आपलं तिखट वरण, काळा बटाटा म्हणजे काळा सुका बटाटा, भात, चपाती, हे आपला मेनू आज तयार झालेला आहे। तर चला असेच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर येत राहा, मस्त खा, स्वस्त रहा, आणि चला गावाकडे, म्हटल्यासारखं मी गावाकडे आहे, तुम्हाला नवीन लुक दिसत असेल तर मी गावाकडे आलेली आहे। टाटा, बाय बाय, अजून असंच येत राहा आमच्या चॅनलवरती, लाईक शेअर सबस्क्राईब।